नमस्कार आणि एमजे मंगिस्तान वरील खेळ सत्रात मी विनय पांचाळ, मी ऋत्विक बारी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, तर चौथी मॅच आली आहे जी की आहे पंजाब किंग्स वर्सेस राजस्थान रॉयल्स. तर बघूयात ह्या दोन्ही संघांचा प्रिव्ह्यू, तशी खेळली कशी राहणार आहे, त्यांची टीमवर्क कसं राहणार आहे, नक्कीच त्यांचं बॅटिंग बॉलिंग आणि फिल्डिंग परफॉर्मन्स एक नजर फिरवणार आहे. तर सुरुवातीला आपण पंजाब किंग्स बद्दल जर का बोलायला गेलो ऋत्विक, तुला कसं वाटतं की पंजाब किंग्सचं जे बॅटिंग लाईनअप आहे, फिल्डिंगचं जो धोरण आहे आणि बॉलिंगचं जे, ते कसं वाटतं तुला? मला असं वाटतं की पंजाब किंग्स ही जी टीम आहे ती बॅटिंग हेवी टीम असणार आहे नक्कीच, कारण त्यांचे जे बॅट्समॅन आहे केएल राहुल, क्रिस गेल, मयंक अग्रवाल, निकोलस पुरन वगैरे, हे सगळे जे आहे ते बॅटिंग हेवी टीम दिसते त्यांची मला, कारण त्यांचे जे ऑलराऊंडर आहे ती, मला असं वाटतं की या आयपीएल सीझन मध्ये सगळ्यात वीक ऑलराऊंडर जे असेल ते पंजाबकडे असतील, कारण त्यांच्याकडे फक्त दोनच ऑलराऊंडर, एक तर त्यांचा जो आहे की क्रिस जॉर्डन आणि मोइस रॉड्रिगेस, त्यांचे जे दोघांचे पण आयपीएल रेकॉर्ड आहेत, ते आयपीएल रेकॉर्ड आपल्याला माहिती आहे की एवढे चांगले नाहीये. मोइस रॉड्रिगेस काही प्रमाणात बॅटिंगच्या बाबतीत बरे होते जेव्हा तो हैदराबाद कडून खेळत होता, पण क्रिस जॉर्डन जो आहे आपण त्याला कधी आयपीएल मध्ये खूप चांगल्या फॉर्म मध्ये किंवा चांगले त्याचे आकडे आपण बघितलेले नाही. आणि जर बॉलिंग मध्ये बघायला गेलं तर त्यांचा जो मेन फास्ट बॉलर आहे मोहम्मद शमी, तर आपल्याला हे बघावं लागेल की तो किती चांगल्या फॉर्म मध्ये, कारण तो बऱ्याच महिन्यापासून खेळलेला नाही, क्रिकेट खेळला नाही, काही मॅच वगैरे खेळलेला नाही. आणि त्यांच्याकडे जो त्यांचा यंग स्पिनर आहे रवी बिश्नोई असेल किंवा मुर्गन अश्विन असेल, त्यांच्यावर त्यांची टीम जास्त डिपेंड असणार. त्यांनी एक आता जो नवीन ऍडिशन केलंय कायल जेमिसनचं, तो सुद्धा कसा खेळतो हे सुद्धा आपल्याला बघण्यासारखं असणार आहे. दुसऱ्या बाजूला जी राजस्थान रॉयल्स आहे, त्यांचा जो ग्रेट लॉस म्हणून ते म्हणताय की जोफ्रा आर्चर, जो बॉलिंगमध्ये खूप मोठा बॅकबोन होता, स्पायनल कॉर्ड सारखं त्याला कन्सिडर करत होते, तो नाही. तर तुला काय वाटतं राजस्थानकडे यावेळेस बॉलिंगचा जो भर राहील तो कोणावर राहील? मला असं वाटतं की राजस्थानचा जो बॉलिंगचा भर असणार आहे तो त्यांचा जो इंडियन बॉलर आहे, म्हणजे जो खूप वर्षापासून खेळतोय आयपीएल आता जयदेव उनटकर, त्याच्यावर असणार आहे नक्कीच. आणि त्यासोबत त्यांनी जो ऑलराऊंडर घेतलाय क्रिस मॉरिस, त्याच्यावर सुद्धा फास्ट बॉलिंगची नक्कीच जबाबदारी असणार आहे, कारण आपण मागच्या सीझनला बघितलं क्रिस मॉरिस आरसीबीकडे जो होता तर तो खूप चांगल्या फॉर्म मध्ये, त्यांनी बॉलिंग आणि बॅटिंग दोन्हीमध्ये मॅच जिंकून दिल्या होत्या. तर बॉलिंगमध्ये जर राजस्थानकडे बघायला गेलं तर फास्ट बॉलिंगमध्ये जयदेव उनटकर आणि क्रिस मॉरिस यांच्यावर नक्कीच जबाबदारी असणार आहे. जर स्पिनर बघितले राजस्थान रॉयल्सचे तर मयंक मार्कंडे असेल किंवा श्रेयस गोपाल असेल, यांच्यावर नक्कीच जबाबदारी असणार आहे. आणि जर बॅटिंग बघितली तर संजू सॅमसन जो यंग पहिल्यांदाच त्याला कॅप्टन केलेलं राजस्थान रॉयल्सचं, आणि त्यासोबत जो इंग्लंडचा विकेट किपर बॅट्समॅन आहे जॉर्ज बटलर, याच्यावर सुद्धा खूप अशी जबाबदारी असणार आहे. आणि मागच्या वर्षाचा जो राजस्थानचा स्टार होता, जो स्टार म्हणून सगळ्यांसमोर आला राहुल तेवतिया, त्याच्यावर ते सगळ्यांचं लक्ष असणार आहे की राहुल तेवतिया कसा खेळतोय, कारण राजस्थानची जसं मी बोललो की पंजाबचे ऑलराऊंडर वीक वाटतंय, परंतु राजस्थानसाठी असं नाही, त्यांच्याकडे क्रिस मॉरिस आहे, राहुल तेवतिया आहे, रियान पराग आहे. आपण बघितलं की रियान परागनी जेव्हा राजस्थानची मागची शेवटची मॅच झाली होती मागच्या सीझनची, तेव्हा त्यांनी ती मॅच जिंकून दिली होती रियान पराग आणि राहुल तेवतियाच्या पार्टनरशिपने. तर मला असं वाटतं की जी राजस्थानची टीम आहे ती पंजाबपेक्षा थोडीशी जरा वरचर दिसते, कारण त्यांच्याकडे ऑलराऊंडर चांगले दिसतात मला. नक्कीच. आणि ऑलराऊंडर मध्ये अजून एक जे महत्वाचं नाव होतं होतं बेन स्टोक्स. बेन स्टोक्सने आताच इंग्लंड विरुद्ध भारताच्या दौऱ्यामध्ये एक उत्कृष्ट बॅटिंग परफॉर्मन्स देऊन नक्कीच सगळ्यांना आश्चर्यचकित केलं होतं. तर कुठंतरी बेन स्टोक्सचा एक इम्पॉर्टंट रोल असेल ऍज अ बॉलर आणि बॅट्समॅन दोन्ही म्हणून. आणि बघायला गेलं इकडं पंजाबकडे तर पंजाबचा ऑलराऊंडिंगचा जो परफॉर्मन्स आहे तो वीक असला आहे, आणि प्लस त्यांचे जे बॉलिंगचं आहे ते फक्त आणि फक्त मोहम्मद शमीवरती भरपूर डिपेंड आहे. मोहम्मद शमी देखील खूप दिवसांपासून आउट ऑफ फॉर्म म्हण किंवा आउट ऑफ प्रॅक्टिस आहे, त्यामुळं ते बॉलिंगचं आणि ऑलराऊंडिंगचं त्यांचं प्रिडिक्ट करणं खूप अवघड असेल. परंतु जर का त्यांचं ओपनिंग आणि वन डाऊन पेअर म्हटलं, म्हणजे गेल, लोकेश राहुल आणि नक्कीच मयंक अग्रवाल, तर ह्या तिघांनी जर का काही चांगला स्कोर केला या मॅचमध्ये तर कुठेतरी ते डिफेंड करायला त्यांना सोपं जाईल, कारण की अपोनंट टीमचे जे बॅट्समॅन आहेत तेवतिया झाला, त्यानंतर बेन स्टोक्स आहे, बटलर आहे, तर हे जे प्लेअर आहे हे इझिली कुठलाही स्कोर चेज करू शकतात. नक्की. तू जसं म्हणला की त्यांचे पंजाबचे जे टॉप थ्री बॅट्समॅन त्यांनी जर रन केला तर त्यांचे जिंकण्याचे चान्स आहे. आणि ही मॅच जे ती वानखेडे राहणार मुंबईमध्ये, आपल्याला माहिती आहे की ते छोटं ग्राउंड आहे, तिकडे 200 रन सुद्धा आरामात चेस होऊ शकतात. तर फक्त रन करणं गरजेचं नाही, त्यांनी जर 230 रन जर केले तर त्यांच्यासाठी थोडंसं कुशन असेल कुठेतरी, पण जर ते फक्त 180 पर्यंत वगैरे येऊ शकले तर नक्कीच मोहम्मद शमीवर खूप त्याचं प्रेशर येईल, कारण जर ते त्यांनी जर पहिले बॅटिंग केली 180 केले तर नंतरचे ड्यू वगैरे पण येऊ शकते, त्यामुळे त्यांचे स्पिनर्सवर सुद्धा प्रेशर येऊ शकतं. आणि राजस्थानचे जे बॅट्समॅन आहेत संजू सॅमसन, जॉर्ज बटलर, बेन स्टोक, रियान पराग, राहुल तेवतिया, हे सगळे खूप म्हणजे आपण बघितलं त्यांचा आयपीएलचा फॉर्म मागच्या वर्षी किती चांगला होता, त्यांच्यासाठी कोणतेही टार्गेट छोटं नसू शकतं. स्पेशली चेस करताना ड्यू येऊ शकते वानखेड्याच्या स्टेडियमवर छोट्या ग्राउंडवर. वानखेड्याची जी पीच आहे ती नक्कीच पेसरसाठी ओळखली जाते, आणि नक्कीच राजस्थान कुठे ना कुठेतरी जोफ्रा आर्चरला मिस करतील या मॅचमध्ये. दुसरीकडे मोहम्मद शमीला ऍडव्हान्टेज होऊ शकतो, पण हे तर वेळच सांगेल. आणि प्लस जर का इतिहासाकडे बघायला गेलं तर हेड टू हेड या दोन्ही संघ 21 वेळेस एकमेकांसमोर आले, ज्याच्यामध्ये पंजाब
9 वेळेस जिंकलेली आहे आणि इतर सामने ही राजस्थान जिंकलेला आहे. तर बघूयात ह्या चौथ्या मॅचचं, या दोघांची पहिली मॅच 2021 आयपीएलची कोण जिंकते, तुला काय वाटतं? मला असं वाटतं की मी जसं म्हणलो की राजस्थानची जी टीम आहे ती थोडीशी वरचढ वाटते आपल्याला, तर मला असं वाटतं की राजस्थानची टीम ही मॅच जिंकू शकते नक्कीच. आणि दुसरीकडे जर का माझं मत ऐकायला गेलं तर मला वाटते पंजाब जिंकेल, जरी बॉलिंग आणि ऑलराऊंडर तर ड्यू असेल कुठेतरी फॅक्टर त्यांचा कमी पडत असेल, पण बॅटिंगच्या कव्हरवरती ते करू शकतात. बाउंड्री छोटी आहे, गेल जर का सुटला तर कोणाला आवरायला अवघड जातं ते. आणि तुला काय वाटतं मोस्ट रन्स या मॅच मध्ये? मला असं वाटतं की राजस्थानचा जो जॉर्ज बटलर आहे त्याच्या सगळ्या जास्त रन असतात. जॉर्ज बटलर आणि मी तर गेलकडेच वळणार आहे, कारण की गेल छोटी बाउंड्री पीच फास्ट, तो नक्कीच आवडेल त्याला खेळायला. मोस्ट विकेट्स मोहम्मद शमी. मोहम्मद शमी मीही कुठेतरी मोहम्मद शमीशीच आहे तुझं, म्हणजे मला पटतंय ते मोहम्मद शमीबद्दल. तुला वाटतं एक्स फॅक्टर कोण असेल या मॅच? मला असं वाटतं की क्रिस गेल या मॅच एक्स फॅक्टर असतो, कारण पंजाबची जी बॅटिंग लाईनअप आहे ती क्रिस गेलवर अवलंबून असणार आहे, कारण क्रिस गेल 10 ओव्हर जरी खेळला तरी तो पूर्ण तोडफोड करून जाऊ शकतो. सो त्यामुळे मला असं वाटतं की क्रिस गेल नक्कीच एक्स फॅक्टर असू शकतो. आणि राजस्थानचा? राजस्थानसाठी संजू सॅमसन. संजू सॅमसन ऍज अ बॅट्समन तर आहेच, पण ऍज अ कॅप्टन सुद्धा खूप मोठा असणार, कारण तो पहिल्यांदा कॅप्टनशिप करतोय, तो कशी कॅप्टनशिप करेल. आणि यामध्ये जॉर्ज बटलरचा सुद्धा खूप मोठा हात असणार आहे कॅप्टनशिपमध्ये हेल्प करण्यासाठी संजू सॅमसन. माझ्या मते एक्स फॅक्टर जर का मी पंजाबचा बघायला गेलो तर मला मोहम्मद शमी कुठेतरी वाटतो, कारण की बॉलिंगमध्ये तो एकटाच आहे जो सामावू शकतो, फास्ट पिच आहे, बघावं लागेल काय होतं. आणि राजस्थानकडे बघितलं तर मला वाटतं बेन स्टोक्स बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये त्याचा नक्कीच खूप प्रभाव राहील. तर ह्या होतं या चौथ्या मॅचचा प्रिव्ह्यू. बघूयात अनुभवाचा खेळ जिंकतोय, म्हणजे जो ऑलरेडी कॅप्टन होता तो जिंकतोय का नुकताच नियुक्त झालेला कॅप्टन जिंकतोय. पुढच्या प्रिव्ह्यूसाठी, पुढच्या मॅचेसच्या प्रिव्ह्यूसाठी नक्कीच बघत राहा यंगेस्ट अंडर. धन्यवाद.